हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्यांना कोणाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तुमचे डिटेल्स फिल करा. तुमचं डिमॅट अकाउंट आम्ही हार्डली एक दिवसामध्ये EKYC या प्रोसेस थ्रू ओपन करून देऊ. चला आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या मार्केटच्या न्यूज आणि काही अपडेट्स. सो आज मार्केटमध्ये एकंदरीत तेजी दिसून आलेली आहे, कारण सेन्सेक्स हा जवळजवळ 353 पॉईंट्सनी आज अप होऊन तो 37,311.53 क्लोज झाला आहे. तर निफ्टी 50 सुद्धा आज 103 पॉईंट्सनी अप होता आणि तो आज 11,000 ही लेवल जी आहे त्याची ती त्याने क्रॉस केली आणि त्या 11,000 वर तो आज क्लोज होताना दिसलेला आहे. तो आज क्लोज झाला आहे 11,029.40. आज मार्केटमध्ये 1,297 शेअर्स हे ॲडव्हान्समध्ये होते, तर 1,148 शेअर्स हे डिक्लाईनला गेले आणि फक्त 142 शेअर्स हे याच्यामध्ये आज काहीही बदल होताना दिसलेला नाही आहे. आज मार्केट म्हणजे निफ्टी 50 UPL, वेदांता, टाटा स्टील, जी एंटरटेनमेंट हे आज मेजर गेनर्समध्ये होते, तर सन फार्मा, इंडिया बुल हाऊसिंग, विप्रो, डॉक्टर रेड्डी लॅब अँड कोल इंडिया हे आज निफ्टी 50 मेजर लूजर्समध्ये होते. तर आज जे बायर्स जे होतं जास्त बाईंग हे मेटल सेक्टरमध्ये दिसून आलं, बिकॉज मेटल इंडायसिस जो आहे तो 2.3% अप झालेला आहे. तर इन्फ्रा जो आहे इन्फ्राचा इंडायसिससुद्धा आज 1.6% अप झालेला आहे. त्याच्यानंतर बँक, FMCG, एनर्जी, IT यांचेसुद्धा इंडायसिस जे आहे सेक्टर इंडायसिस तेसुद्धा आज ग्रीनमध्येच क्लोज होताना दिसलेले आहे. तर फार्मा स्टॉक्स जे होते ते आज एक अंडर प्रेशर होते आणि BSE मिड कॅप इंडेक्स जो आहे तो सुद्धा आज 0.8% अप झालेला आहे आणि स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे तो सुद्धा 0.4% अप झालेला आहे. इंडियन रुपीजने आज जो काही त्याचा इंट्राडेचा गेन होता तो इंट्राडे गेन त्याचा कमी होताना त्याच्या खाली तो उतरताना दिसला, तरीसुद्धा आज इंडियन रुपीज हा 12 पैशांनी हायर ट्रेड करतो आहे. 71.28 per dollar या किमतीने तो जो त्याचा प्रिव्हियस क्लोज होता तो होता 71.40 पर डॉलर. सो आज तो जवळजवळ 12 पैशांनी हायर ट्रेड करत आहे. त्यानंतर जाणून घेऊया काही क्वार्टर रिझल्ट. सो फिनोलेक्स केबलचा जो काही Q1 रिझल्ट आहे त्याच्यामध्ये 17.4% त्याच्या नेट प्रॉफिटमध्ये घसरण झालेली आहे. तो प्रॉफिट 117.3 crore फक्त 96.9 crore घसरलेला आहे. तर त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो 2.1% अप झालेला आहे, बिकॉज त्यांचा रेव्हेन्यू 191.2 crore 807.7 crore इयर ऑन इयर त्याच्यामध्ये जे काही आहे अप 2.1% गेन होताना दिसले. त्यानंतर ग्रासिम इंडस्ट्रीजचा जो काही Q1 रिझल्ट आहे त्याच्यामध्ये नेट फॉल झालेला आहे 68.6%. द कंपनी हॅज रिपोर्टेड द 68.6% फॉल इन इट्स Q1 नेट प्रॉफिट ॲट रुपीज 201.7 crore ऑन वन टाइम लॉस ऑफ 290 crore. जे काही इन्व्हेस्टमेंटचं पेमेंट बँक होतं इनपेमेंट बँक त्याच्यामध्ये त्यांचा जवळजवळ एकाच वेळेला 290 crore जो काही लॉस झालेला आहे त्या लॉसमुळे त्यांचा नेट प्रॉफिटमध्ये एक मोठी घसरण दिसून आली आहे. बट जो कंपनीचा रेव्हेन्यू होता तो जवळजवळ 4.4% अप होता, 5,000.6 crore जो काही पूर्वी त्यांचा जो काही रेव्हेन्यू होता 4,789.2 crore तो 5,000.6 crore जवळजवळ 4.4% तो अप होताना रेव्हेन्यू नोट झालेला होता. सो या होत्या आजच्या अपडेट्स न्यूज. अजून मार्केटमधल्या नवीन नवीन अपडेट्स न्यूज जाणून घेण्यासाठी, नवीन स्ट्रॅटेजीज शिकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजचा जर तुम्हाला उपयोग होत असेल तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.